पुन्हा एकदा भाजपचा खाबूपणाचा पडदा फाटलेला आहे. कात्रज कोंढवा रोडची पुन्हा एकदा फेरनिविदा करण्यात आलेली आहे. पूर्वीच्या काळीचं जर आपल्याला थोडं आठवत असेल, आम्ही या रस्त्याला पूर्वी हा रस्ता 65 कोटी रुपयांनी जास्ती आला त्याच्या इस्टिमेट रकमेपेक्षा, 26% ठेकेदार अभाव आला म्हणून विरोध केला होता. हा विरोध असतानासुद्धा 65 कोटी रुपये पुणे शहरकरांचे पुणे शहराचे जास्ती खर्च असताना होणार असतानासुद्धा भाजपच्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणि इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी तो ठराव तसाच्या तसा मंजूर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रखर असा विरोध केल्यामुळं शेवट हे पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहिलं, त्यामुळं शेवट ते रद्द करायची नामुष्की सदर हो टेंडर भाजपवर आली होती. म्हणजे त्याचवेळी पुणेकरांचे 65 कोटी रुपये हे पळवणार होते, एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या रस्त्यामध्ये हे घडवणार होते. ह्यांचा तो डाव अयशस्वी झाला, मग ह्यांनी नवीन शक्कल लढवली. ह्यांनी नवीन शक्कल काय लढवली की परत सभागृहात गेलो तर विरोधक आपल्याला त्याच्यावर जाब विचारतील आणि विरोधकांच्या प्रश्नांना द्यायला आपल्याकडे उत्तर नाहीत, आपण भ्रष्टाचाराने बरबटलेले आहोत. म्हणून यांनी गंमत अशी केली, एक जादू केली आणि 4 किलोमीटरचा असलेला रस्ता रातोरात 4.25 किलोमीटरचा केला. असली काय जादू भाजपवाल्यांकडे आहे आम्हालाच कळत नाही, आणि ते आम्हाला सांगतही नाही आहेत किंवा 4 किलोमीटरचा रस्ता अचानक 4.25 किलोमीटर होऊ कसा शकतो. हे घडत असतानासुद्धा परत त्यांनी इस्टिमेट कमिटी बसवली, परत इस्टिमेट केलं, कारण इस्टिमेटची रक्कम रेट वाढल्यामुळं वाढणार असेल तर मुख्य सभेकडे यायला लागलं असतं आणि मंजुरी घ्यायला लागली असती, त्याच्यात आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून त्याचं त्याच इस्टिमेटमध्ये ठेवून रस्ता छोटं करायचं कारस्थान ह्यांनी शिजवलं आणि रस्ता कमी दाखवून या ठिकाणी ते परत स्टँडिंग कमिटीच्या मार्फत मंजुरीला पाठवलं. हे करत असताना इस्टिमेट कमिटीची मान्यता घेतली, रस्ता छोटा केला, परत फेरनिविदांना गेले. फेरनिविदा झाल्यानंतर यावेळच्या निविदांमध्ये मात्र आमच्या आरड्या ओरड्यामुळे स्पर्धा झाली आणि निविदा 18% कमी आली. निविदा 18% कमी आली म्हणजे 40 कोटी रुपयांनी जवळपास निविदा इस्टिमेट रकमेच्या कमी आली. म्हणजे ह्यांनी फुगवलेले 65 ते तर वाचलेच, परंतु 40 कोटी अजून वाचले, म्हणजे जवळपास 100-105 कोटीचा फायदा या पुणे शहराचा विरोधी पक्षांच्या रेट्यामुळं, त्यांच्या आवाज उठवण्यामुळं, सजगपणामुळं झाला. परंतु हे दुःख त्यांना पचवता नाही आलं. 40 कोटी रुपये वाचणार आणि आपल्याला त्याच्यात काही मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर गळे काढायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी पत्रसुद्धा दिली की जो L1 आहे त्याला काम देऊ नका, जो L2 आला आहे त्याला काम द्या आणि L2 माणसाच्याकडून या काम करून घ्यावं, L1 माणसाला या ठिकाणी काम देऊ नये. हे करत असताना ह्यांच्या डोळ्यामध्ये ज्यावेळी यांची महानगरपालिकेत सत्ता नव्हती तेव्हा कात्रज कोंढवा रोड व्हावा म्हणून तिथले लोकप्रतिनिधी नाटकी रडत होते सभागृहात, मोठ्या मोठ्यांनी गळे काढत होते, त्या रोडवर एवढी माणसं मारतायत, एवढ्या लोकांचा मृत्यू होतोय, ह्यांच्या डोळ्यातले अश्रू हे आता आम्हाला कळतंय, हे मगरमच्छे असू थे. ह्यांच्या डोळ्यामध्ये लोकांच्या बद्दल अजिबात सद्भावना नव्हती, तर ह्यांना फक्त त्या रस्त्यात मिळणाऱ्या टेंडरमधल्या टक्केवारीवरती यांचं सगळं लक्ष होतं. आणि आता त्या ठेकेदाराचं काम 120 दिवस पूर्ण झाले टेंडर प्रक्रियेला म्हणून काढून घेतलं. एका बाजूला कुणाल कुमार माजी आपले आयुक्त हे सही करून गेलेले आहेत, असं असतानासुद्धा परत प्रशासनाने वेगळा ठराव मांडला आणि त्याच्यावरती ते टेंडर रद्द करून घेतलं. याच्यामध्ये टेंडर रद्द करण्याची खेळी फक्त एवढ्यासाठी खेळली गेली की मर्जीतला ठेकेदाराला आलं नाही, कारण L2 वाला जवळपास 1.5% त्याच्यापेक्षा वरती आहे, त्याच्यामुळे त्याला काम देता येणार नाही हे लक्षात आल्यामुळं तांत्रिक कारण दाखवून त्याला अपात्र करायचं खेळी या ठिकाणी खेळून परत एकदा टेंडर काढायचं ठरवलं. 3-3 वेळा फेरनिविदा झाल्या तरी चालतील, परंतु जोपर्यंत आमच्या मर्जीतला ठेकेदार येणार नाही, जोपर्यंत आमचा खिसा भरला जाणार नाही, तोपर्यंत आम्ही काम होऊन देणार नाही, अशी भाजपची वृत्ती झालेली आज महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्याला तिथले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, तसे इथले पण सगळे सत्ताधारी जबाबदार आहेत. त्याच्यामुळं भाजपची नीती आज अशी झाली आहे की आपल्याला जेवढा पैसा खाता येईल तेवढा खाऊन घ्या, पुणेकरांच्या हालअपेष्टा झाल्या तरी चालतील, एका बाजूला माणसं मेलेत म्हणून रस्ता करा असा गळा काढणारे हे लोक आज त्या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाहीत. शासनाने सांगितलं आहे की जेवढ्या जागेचा ताबा आलेला आहे तेवढ्याच रकमेचं इस्टिमेट करा आणि तेवढ्याच रकमेचं काम करा, असं असतानासुद्धा कात्रज कोंढवा रोडचा आज 70% जागेचा ताबा आलेला नाही आहे.
ती जागा ताब्यात येण्यासाठी लागणारे पैसे आहेत 600 ते 700 कोटी रुपये. त्याच्यावर हे अवाक्षरही बोलत नाहीत, त्याच्यासाठीची तरतूद करत नाहीत. फक्त टेंडर काढायचं आणि ते जवळच्या माणसाला, मर्जीतल्या माणसाला द्यायचं, अशा पद्धतीचं खोटं काम या ठिकाणी करतायत. त्याच्यामुळं ह्यांच्याकडून अपेक्षा करणंसुद्धा आता गैर आहे. कात्रज कोंडव्याच्या नागरिकांच्यासुद्धा हाल अपेष्टा या ठिकाणी होत आहेत. त्यामुळं आजच्या घडीला तरी हे परत स्वतःच्या मर्जीतला ठेकेदार नाही आला तर काय करणार हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या युक्त्या लढवून, पत्र देऊन, दुसऱ्याला काम द्या, ह्याला देऊ नका असं सांगणारी ही मंडळी आहेत. त्यामुळं माणसं मरोत पण आमचे खिसे भरो अशा पद्धतीने वागणारी ही मंडळी आहेत.